मी आहे वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरलंबे या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी बाल संस्कार शिबिर आयोजित केले, त्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे। तर या ठिकाणी बाल संस्कार शिबिरचे विद्यार्थी माझ्या सोबत आहेत। तर त्यांनी आजच्या दिवसात काय काय केले ते आपण या व्हिडिओ माध्यमाद्वारे दाखवणार आहेत। नंतर आपण खूप धमाल करायची या ठिकाणी। तर या ठिकाणी मुलांचं काम चालू आहे पाणी देण्याचं। या ठिकाणी काहीतरी त्यांनी लावलंय का माहित नाही, आता पाहूया आपण त्यांना विचारू का तुम्ही काय करतायत। या ठिकाणी मुलांचं काय चाललंय विचारूया आपण त्यांना, तुम्ही काय करता या ठिकाणी? इथे आम्ही पालेभाज्या पेरलेले आणि प्लास्टिक काढत आहोत। प्लास्टिक काढत आहोत। तर या ठिकाणी काम चालू आहे पाणी देण्याचं आणि त्यांनी मेथीची भाजी लावली आहे आणि त्यांना पाणी देण्याचं काम चालू आहे सध्या। पाणी ओव्हर फुल झालेले, तर पाणी बंद करताना आमचा दुर्वेश बघा किती कसरत घेतो। तर मित्रांनो, माझ्या बॅक साईडला खेळ चालू आहे, ते आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांचं काय चालू आहे ते दाखवतो तुम्हाला। आता आपण जाऊया, मुलं खेळ खेळतात त्या ठिकाणी। तर चला निघूया आपण। पुढा खेळ कांदा बोडी, याला कांदा बोडी म्हणतात। आता घोडा नाही कांदा आहेत सर, मयूर भास्कर सर आणि त्यांच्या जोडीने सोबत आहेत ते विलास शेलार। चौकात चौकात खेळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावरून उडी मारावी लागते। या खेळामध्ये अंगावरून उडी मारताना समजा जर एखाद्याचा तर तो बाद होतो आणि त्याच्यावर राज्य येते। तर आमच्या सोबत आहेत ते विलास शेलार। विलास भाऊ, तुम्ही काय सांगू शकता मुलांबद्दल आजच्या सर्वोच्च या बाल संस्कार शिबिरात? आपण योगापासून नंतर त्यांच्या बौद्धिक क्षमतेनंतर शारीरिक क्षमता सुद्धा सुधारणा व्हावी यासाठी वेगवेगळे खेळ आपल्यासाठी काही श्लोक अभ्यास घेतला। वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे विद्यार्थी आलेले आहेत, अतिशय आनंद घेत आहेत या दिवाळी सुट्टीचा। अरे वा अरे कुठला आला दुसरा? अरे मोरशीला कापतात पण आठवले कर समोरच मुलं आहेत, काय करतात इथे? काय आहे पाहू काय रे, काय करता? शंकराची पिंड आहे। तर या ठिकाणी आहे आपली महादेव भोले बाबा यांची पिंड आणि तिच्या दर्शनासाठी आलेली। तर मित्रांनो, मी निघतोय माहेरघर, समोरच माहेरघर आहे। तर पाहूया आतमध्ये काय आहे। मी आलोय माहेरघर मध्ये। या ठिकाणी आपली विठ्ठलाची मूर्ती आणि या ठिकाणी मुलं बसलेले आहेत, त्यांचा सराव चालू आहे। वेळ झालेली आता या ठिकाणी गोशाळा पण आहे। तर या ठिकाणी आहे आपली गोशाळा। मुलांचं विविध खेळ कार्यक्रम त्यांना संस्कार दिले जातात। या ठिकाणी त्याचं वसतिगृह आहे, आता आपण खेळ आलोय वसतिगृहामध्ये। हा एक किचन ठिकाणी गायत्री मंत्र त्यांना आठवड्याभरात काय जेवढे शिकवले त्याचं आता या ठिकाणी पाठांतर घेणार आहेत आपले महाराजजी। पाहू शकता माझ्या बॅक साईडला आपले महाराजजी
त्यांचा दा सराव घेणार आहेत। तर चला पाहूया सराव पेपर चालू आठवड्या भरात जे काही शिक्षक त्यांचा सराव पेपर चालू असे चार पुरुषार्थ आहेत। उत्तर लिहिले की पुरुषार्थ चार आहेत, एक का धर्म,